सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभाव जाहीर होताच कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ। शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभावामध्ये आपल्याला 2 जून 2023 म्हणजेच काल शुक्रवारी कापसाचे बाजारभाव जाहीर झाले होते आणि या बाजारभावामध्ये आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला 200 ते 300 रुपयांना कापसाचे बाजारभाव वाढून भेटलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आता कापसाचा अंतिम टप्पा आहे आणि कापसाच्या दरामध्ये आपल्याला चांगली सुधारणा पाहायला मिळत आहेत। चला तर आपण जाणून घेऊया कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव हे किती वाढलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम बाजार समिती आली आपल्याकडे उमरेड। उमरेड या बाजार समितीने दिला 7300 रुपयाचा भाव आणि सर्वसाधारण दर भाव दिला 7300 रुपये आणि उमरेड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला 7420 रुपये प्रति क्विंटल दर भेटला। पुढची बाजार समिती बघा, आष्टी वर्धामधून इथं फरदड कापसाला 6100 रुपयांना भाव भेटला, सर्वसाधारण दर भेटला 7200 रुपयांना आणि जास्तीत जास्त भाव भेटला 7350 रुपयांना। यानंतर बाजार समिती आली राळेगावमधून, इथे फरदड कापसाला भाव भेटला 6800 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7350 रुपये। राळेगाव या बाजार समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भाव हा 7495 रुपये प्रति क्विंटल या दराने भेटलेला आहे। यानंतर आहे बाजार समिती आवरीमधून, आवरीमध्ये जास्तीत जास्त भाव भेटला आपल्याला 7500 रुपये आणि कमीत कमी भाव भेटला 7100 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7300 रुपये। शेतकरी मित्रांनो, आवरी या बाजार समितीमध्ये 7500 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस बाजारभाव भेटला। यानंतर बाजार समिती आली आपल्याकडे वर्धामधून, कमीत कमी भाव भेटला 6875 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7050 रुपये आणि कमाल दर भेटला इथं 7450 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आली हिंगणघाटमधून, इथं कमीत कमी भाव 7000 रुपयांना दिला, सर्वसाधारण दर दिला 7340 रुपये आणि हिंगणघाट या बाजार समितीमध्ये काल आपल्याला महाराष्ट्रामध्ये 7620 रुपये प्रति क्विंटल या दराने सुपर क्वालिटी कापसाला बाजारभाव भेटलेला आहे।